स्टार्ट कुठे इकडे कुठे मी इकडे आहे. अच्छा हाय हॅलो नमस्ते, मी तुमची लाडकी सोनाली पाटील. सगळ्यात आधी सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आता नारळी पौर्णिमा म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यांचा आवडता पदार्थ तो म्हणजे नारळी भात. तर हो, थोडासा व्हिडिओ करायला लेट झाले पण काही हरकत नाहीये. आता मी आज तुम्हाला ना नारळी भात शिकवणार आहे करायला आणि मला माहिती आहे तुम्हाला तो खूप आवडणार आहे आणि तुम्हीही तो बनवायचा आहे. तर कसा बनवला त्याच्या आधीची सगळी प्रिपरेशन मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवते. या इकडे लवंग, सगळ्यात आधी लवंग, दालचिनी, हे बदाम आणि काजू तुम्हाला दिसत आहेत पण हे अख्खे बदाम आहेत जे म्हणजे पाकळ्या केल्यात आणि हे अख्खे हे काजू. तर तुम्हाला सांगायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला असं वाटतं की प्रत्येक ड्रायफ्रुट्स चेचून टाकायला पाहिजे, हरकत नाही, पण काही ड्रायफ्रुट्स थोडेफार आहेत ना ते अख्खेच्या अख्खे छान लागतात एखाद्यानं खायला. तर तसं मी केलेलं आहे की एकाचे दोन पाकळ्या केलेल्या आहेत आणि इकडेही काजूच्या पाकळ्या केल्या, तर अख्ख्या पाकळ्या इकडे आहेत. सेम गोष्ट, काजू फोडून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे आणि हे बदाम आहेत ते असे चूर्ण करून घेतलेलं आहे त्याचं असं. हे बघा, ठीक आहे. सेम तशा पद्धतीनं पिस्ता, पिस्त्याचे सुद्धा असं एकदम छोटे 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 बाईट्स केलेले आहेत, फोडी केलेले आहेत. इलायची, इलायची ना फोडून घेतलेली ही अख्खीच टाकणार आहोत आपण, ठीक आहे. तूप लागणार आहे, नारळाची चव म्हणजे नारळ खिसून घेतलेला आहे, हे नारळाचं दूध काढलेलं आहे जे आपल्याला भातामध्ये यूज करायचं आहे आणि सगळ्यात पौष्टिक गुळ. तर आता तुम्हाला सांगू इच्छिते की गुळ, माझा नाटक तुम्हाला माहितीच आहे, साखर खाल्लेला माणूस. पण आज जो नारळी भात बनवणार आहे तो आहे गुळ टाकून, साखर नाही त्याच्यामध्ये, त्यामुळे डायबेटिक लोकांच्या साठी जरी त्यांनी खाल्ला तरी सुद्धा आपण कमी गोड करून आपण तो बनवू शकतो आणि तो छान लागेल. सगळ्यात महत्वाचं सॅफ्रॉन, केसर पण महत्वाचं आहे. तर केसरनी खूप छान असा स्मेल येतो आणि पौष्टिक असत. तर नाही गाणं नाही म्हणायचं, तर सांगायचं तात्पर्य एकच की हा नारळी भात, सांगायचं तात्पर्य एकच की हा नारळी भात खूप पौष्टिक होणार आहे, पौष्टिक आहे. त्यामुळे ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी तुम्ही नारळी पौर्णिमा तुमच्या दृष्टीने तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा सवडीने तुम्ही सेलिब्रेट करू शकता, साजरी करू शकता नारळी भात बनवून. आणि मग मला SMS केलं तरी चालते की दीदी असं झाला, सोनाली असा झाला, छान झाला, खराब झाला, मस्त झाला. तर सासूबाईंच्याकडनं, नंदेकडनं, अजून घरातल्यांच्याकडनं जर तारीफ ऐकायची असेल की नाही तर मला वाटतंय म्हणजे नारळी भाताशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. तर चला सुरुवात करूयात आधी, ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं मगाशी सगळे इन्ग्रेडियंट्स दाखवले आणि राहून गेली एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, जशी प्रिया म्हणाली की अगं सोना तांदूळ राहिला की. तर सगळ्यात महत्वाचा नारळी भात, तर ऑफकोर्स तांदूळ लागणार. तुमच्या आवडीने कुठल्याही प्रकारचा तुम्ही तांदूळ घेऊ शकता. तर तांदूळ काय जम करून दाखवते, आमचा तांदूळ माहिती नाही. बासमती आहे का तो? बासमती तुकडा आहे. ओके, तर पातेलं तापत ठेवलंय, त्याच्यामध्ये आपण राईस बनवणार आहे. तर त्याच्यामध्ये तूप टाकते, तुपामध्ये तांदूळ भाजून घ्यायचंय, जसं आपण मसाले भाताला तेलामध्ये भाजून घेतोय तसं, ठीक आहे. तर तापलेलं आहे, हे गाईचं तूप आहे की काऊया बफेलो, काऊया बफेलो, काऊया बफेलो, बफेलो. तीन चमचे घी टाकलेलं आहे, नाही चार चमच, चार चमच घी टाकलेलं आहे. तर तूप टाकलेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये ना, तांदूळ भाजूया, तांदूळ टाकूया, तांदूळ भाजून घ्यायचंय चांगला. तांदूळ चांगले भाजून घेतले तुपात, जरा स्मेल पण छान यायला लागलाय. त्याच्याबरोबर इलायची
तीन ते चार टाकल्यात, अख्ख्या इलायची फोडलेल्या, हे बघा इकडे अशा फोडलेल्या इलायची त्याच्यात टाकल्यात. त्याच्याच बरोबर तुम्हाला हे माहितीच आहे, काय म्हणतात त्याला पीठ, दालचिनी. दालचिनी 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 टाकायला, दोन नाही एकच टाकते. थांब फोडते जरा, स्टॉप कर. तर दालचिनी टाकलेली आहे आणि 10-12 लवंगा. इलायची नाही ग, लवंग आहे ती. लवंग, ओके. तर बघितलं, दालचिनी, लवंग आणि हे दालचिनी, लवंग आणि वेलदोडे. वेलची तुझ्यामुळे ना कन्फ्यूज झाली मी, ही प्रियामुळे सुद्धा झाली. कार्डमन आम्हाला तुम्हाला बघण्यात इंटरेस्ट आहे हो मॅम. थोडा छान स्मेल येतोय आता इकडे ना. गरम पाणी ठेवलंय, गरम पाणी, गॅस बंद करते. हे गरम पाणी, त्याच्याबरोबर ना हे आपण रवा नाही, नारळाचं दूध काढलेलं आहे. आता सांगते इन्फॉर्मेटिव्ह, नारळाचं दूध यासाठी घेतलंय कारण आपण नारळी भात करतो ना, त्याच्यामध्ये आपण खूप सारे घालणार आहे, नंतर ड्रायफ्रुट्स घालणार आहे, सगळं नारळाची चव घालणार आहे, सगळं घालणार आहे. पण कसं आहे, त्याला ती टेस्ट नाही लागणार कारण आपण वरूनच सगळं टेक्स्चर त्याचं बदलणार, तुपामुळे वगैरे ते छान लागणार. पण ते आतून जर पौष्टिक झालं पाहिजे याच्यासाठी नारळाचं दूध. आणि मला हे नारळाचं दूध आणि या नारळाच्या दुधामध्ये भात शिजवलेला तो थोडासा वेगळा, तो टेस्ट एक फ्लेवर ऍड होतो. त्यासाठी मग नारळाच्या दुधामध्ये तो शिजवायचा, पकवायचा म्हणतो, तो शिजवायचा. तर त्याच्या आधी आपण गरम हे पाणी आहे ते होतोय त्याच्यामध्ये. इकडे दाखव, आता स्मेल येत आहे. आणि याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलेलं तसं हे नारळाचं दूध खूप महत्वाचं आहे. क्लोज घ्या. नारळाच्या दुधामुळे वेगळीच टेस्ट येते. आणि इकडे बघू शकता हे बघा, आणि खायला पण असं जरी राईस हे झालं ना तरी तो त्याची म्हणजे तो फ्लेवर एक वेगळाच आहे काही म्हणा. हा तांदूळ आपल्याला मोकळा करायचा, स्टीम द्यायची याला चांगली, गॅस वाढवते. तर इथेपर्यंत झालेलं आहे, आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि वाट बघूयात की इलायची जरा एक दोन जरा टाकते एक्स्ट्रा, मला जरा कमी दिसायला लागले, जरा फ्लेवर येऊ दे, नंतर टाकायची राहू दे. तर चांगला स्टीम देऊयात, भात स्टीम घेऊयात आणि त्याच्यानंतर मग तो थोडासा मोकळा करायचा आहे आपल्याला, हलकासा गार करायचा आहे. आणि तोपर्यंत आपण नारळी भाताचं जे मेन इन्ग्रेडियंट आहे त्या सगळ्या गोष्टींचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते तोपर्यंत. मी सांगितलं ज्या पद्धतीनं त्या पद्धतीनं सगळे ड्रायफ्रुट्स फक्त एकदा तुपातून, आणि जसं सांगितलं तसं बघू शकता पौष्टिकता, त्यामुळे 3 छोटे चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काजू, थोडेसे भाजून घ्यायचे काजू, जरा चांगले बेक करून घ्यायचे, म्हणजे ह्याच्यामध्ये फ्राय करून घेतले तुपामध्ये की तो क्रिस्पीनेस आहे ना, तो भात खाताना असं दाताखाली आला की वा भारी लागतो. त्यामुळे चांगले भाजून घ्यायचे. तर बदाम भाजून घेते. पिस्ता
तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं बदामचे दोन भाग केले, पाकळ्या केल्यात आणि हे जे अख्खे पण छान दिसतात दिसण्यासाठी या मॅरिनेटसाठी टाईप, तर तेही भाजून घेतो आपण. व्हिडिओ नाही केला सुट्टी तुम्हाला वगैरे सांगितल्या पद्धतीनं पिस्ता दिसते इकडे, पिस्ता दिसतोय इकडे, बारीक केलेले बदाम दिसत आहेत, खाली काजूचे तुकडे दिसत आहेत आणि इकडे अख्खे अख्खे काजूच्या पाकळ्या आणि बदामच्या पाकळ्या दिसत आहेत. तर हे सगळं आपण रोस्टेड करून घेतलंय, छान तुपामध्ये भाजून घेतलंय. आता आपल्या इकडे राईस पण राईस थोडासा आता स्टीम होते राईसला. हे काय करतोय? सॅफ्रॉन केशर केसरी हाते हे गाणं म्हणून नकोस की युट्यूबला टाकायचंय बोंबा बोंब सगळी. केसर याच्यामध्ये दुधामध्ये टाकलेले, आपण थोडस त्याला मेल्ट होऊ दे. केसरची थोडी अधिक माहिती द्या, कुठून येते काय कसं काय. तर बरं ऐका, आता आपण ज्या पातेल्यात करणार आहे फायनली नारळी भात, ती पातेले ठेवलेलं आहे थांब एक मिनिट, त्यात काय टाकलेलं नाही. त्याच्यात आपण परत एकदा पुन्हा एकदा तूप टाकायचंय. तुपाने डायट होईल का आपलं? एवढ्या तुपाने डायट तर नाही होणार आहे, पण पौष्टिक पण कधी तरी खायला पाहिजे. पैलवान कसे खातात खायला पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी नारळाची चव जी आपण काढून ठेवली, तर कारण नारळी भात म्हणल्यानंतर आता काय म्हणाल, नारळी भात म्हणल्यानंतर नारळाची चव तर हवीच ना मेन. तर सगळ्यात आधी नारळाची चव तर हलका ना सफेद कलरचे नारळाची चव आहे, त्याचा हलका रंग बदलला इकडे तुम्ही बघू शकता, थोडासा ओल्डनिश हा झालेला आहे, हलका झालाय. त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स म्हणजे आपण एक सारण करतोय असं म्हणायला हरकत नाही, तर हे सगळं आपण त्याच्यामध्ये ऍड करतोय सगळे ड्रायफ्रुट्स. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये गुळ, जो सगळ्यात पौष्टिक ऑलरेडी तुम्ही बनवलाय त्यामध्ये गोडच होईल, तरी पण आपण गुळ टाकूयात. आता गोड माणसानी बनवलाय तर गोडच होईल ना ते, तर कसं तिच्या हातचं चिकन सुद्धा मला गोड लागत. तर चटणी आता सगळ्या डब्बात खाल्ला करून म्हणला बघूस. तर हा इकडे बघा गुळ त्याच्यामध्ये ऍड केलाय, थोडं मेल्ट होईल गुळ. गुळ थोडा मेल्ट व्हायला आणि मंदार शेवर करायचंय आहे, कारण जास्त आच नाही ठेवायचे, धीमी आच धीमी आंबर बनवायचं. हे हलकं थोडस असं मेल्ट होत आता, त्याच्याच बरोबर राईस ठेवलाय, लगेच राईस बघूयात आपण. आता मऊ झालाय राईस हा, ठीक आहे बऱ्यापैकी. तर मी इकडचा गॅस बंद करते, तर अशा पद्धतीनं सारण तयार झालेलं आहे बघा. आता राईस हा थंड करायला ठेवलाय, थोडासा हलका स्टीम दिलीय त्याला, त्यामुळे मोकळा होण्यासाठी हलका थंड होणं गरजेचं आहे. दुसरं पातेलं घेतलं तर हे दोन्ही गोष्टी आपण एकत्र करणार आहे, त्याच्या आधी फक्त खाली चिकू नये म्हणून आपण थोडासा हलका हलकं तूप टाकणार आहे. तुकच पुढे तर
ऍक्च्युली नारंगी रंग असतो ना खाऊचा, तो पण टाकायचा असतो, जो की मी विसरली आणायला. तर तुम्हाला थोडासा नारंगी कलर जर भाताला पाहिजे असेल तो ऍक्च्युली छान दिसतो, तर तो नाही आणला मी. पण तो 15 ऑगस्टला पण आपण नारळी भात बनवून खाऊ शकतो ऑरेंज कलर मध्ये. तर रंग नारंगी येण्यासाठी थोडासा तो त्या कलरचा रंग तुम्ही खाऊचा रंग घालू शकता. मोबाईल तिरका पकडलाय, घालू शकता. आणि आत्ता माझ्याकडे रंग नाही आहे त्यामुळे बिना रंगाचा या गुळाचा जेवढा रंग असेल नॅचरल कलर आहे तो घेणार आहे. गॅस बंद करते, सारण तयार आहे. आता आपल्याला आपण राईस आणि हे एकत्र करायचं आहे. तर अख्खं सारण सगळं आहे ते ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे आपण आणि मिक्स करतोय. तर बघू शकता इकडे ह्याचं टेक्स्चर बदललंय पूर्ण नारळी भाताचं. आणि जसं सॅफ्रॉन मगाशी घेतलं दुधामध्ये तर ते टाकायचंय. घेशील इकडे तर केसर टाकलेलं आहे. आपण 5 मिनिट स्टीम देऊयात आणि त्याच्यानंतर मग टेंटर अँड रेडी आपला नारळी भात. तर आता फक्त 5 मिनिटं थांबायचं आहे, थोडंसं 5 किंवा 7 मिनिटं थोडी स्टीम मिळू दे, चांगलं एकजीव होऊ दे आणि नंतर मग स्वीट खायचं. ओके, आताच आपण पाहत होतो की सोनाली पाटील यांनी नारळी भात बनवला राखी पौर्णिमा स्पेशल. तर तो टेस्ट करणारी फर्स्ट व्यक्ती मी आहे. तर मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. गोड माणसानी बनवलाय त्यामुळे गोड झाला असेल याची मी हमी देते. तर मी तुम्हाला टेस्ट करून सांगते की कसं झालं आहे. सुपर सोना, प्लीज कम. खूपच मस्त बनला होता. मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम खातीये. तर जसं माझी सोना गोड आहे तितकाच गोड बनलेला आहे. थँक्यू. तर नक्कीच तुम्ही याची रेसिपी युट्यूब चॅनलवरती सोनाली पाटील युट्यूब चॅनलवरती जाऊन चेक करा, बनवा आणि ती जी प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा की कसं झालेलं आहे. येस, खूपच छान बनलेलं आहे. एवढी तारीफ तिला कधीच केलेली नाहीये आणि मी माझ्या याच्यात फर्स्ट टाइम खाते पण मला खूप आवडलं आहे. आणि प्रिय म्हणतो तिला माहिती हे नारळी भात तर गोड असतो. तिला माहिती नाही, मी कधी इमॅजिन नाही केलं की भात ही गोड पद्धतीने आपण खाऊ शकतो. हा, पण ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांना काही प्रश्नच नाहीये. पण ज्यांना माहिती नाहीये त्यांनी प्लीज प्लीज बनवून खा. आणि दुसरी गोष्ट, मी जसं व्हिडिओमध्ये पण सांगितलंय की याचा ना कलर आहे ना तो नॅचरल कलर आहे. कारण आपण खाण्याचा जो कलर आपण युज करतो ना लॅप्सीमध्ये किंवा शिऱ्यामध्ये वगैरे, येस, ते पण ऍड करू शकता. पण ते आता झालेलं नाहीये, नॅचरल कलर आहे आणि जी टेस्ट आहे ती सेमच टेस्ट राहील. तर तुम्ही नेक्स्ट टाइम तो कलर ऍड करू शकता तुम्हाला हवा तसा. ओके, बाय बाय.